वैशालीज किचन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे झणझणीत लुसलुशीत चविष्ट असं खानदेशी वांग्याचं भरीत। यासाठी मी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो जळगाव वांगी, जी वजनाला हलकी पाहून घ्यायची आहेत। ही वांगी खालच्या साईडने पांढरी असतात, वरती ती हिरवी होत जातात। आता मी इथे वांग्याला सुरीने थोडेसे टोचे करून घेणार आहे, म्हणजे भाजताना आपलं वांग आतमध्ये पर्यंत शिजणार आहे। आता त्याला वरतून थोडस तेल लावून घेत आहे, म्हणजे आपल्या वांग्याची साल भाजल्यानंतर झटपट निघते। अशा रीतीने सगळ्या वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे। आता गॅस वरती वांग भाजायला ठेवायचं आहे। गावाकडे वांगी भाजण्यासाठी काड्यांचा वापर करतात, त्यामुळे गावाकडच्या भरताची चव अप्रतिम लागते। वांगी भाजण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतो। वांगी भाजताना त्याकडे लक्ष द्यायचं आहे। एक बाजू भाजून झाल्यानंतर त्याला पलटवून घ्यायचं आहे। अशा रीतीने आपल्याला वांग भाजून घ्यायचं आहे। वांग भाजताना फार मोठ्या किंवा फार छोट्या फ्लेमवरती वांग भाजू नये, मीडियम फ्लेम वरती वांग भाजावं। आता मी दुसरं वांग भाजून घेत आहे। अशा रीतीने आपले तीनही वांगे भाजून झालेली आहेत। आपण बघू शकता ती अतिशय नरम आणि लुसलुशीत झालेली आहेत। ही वांगी थंड झाल्यानंतर आता मी त्याची साल काढून घेणार आहे। इथे मी सर्व वांग्यांची साल काढून घेतलेली आहे। साल काढल्यानंतर एक चाकू घेऊन ते वांग थोडस कापून बघावं। एखाद्या वेळेस कीड असण्याची शक्यता असते। त्यांची देठ सुद्धा काढून घ्यायची आहेत। आता हे तिन्ही वांगे एका पातेल्यात घेऊन त्याला चांगलं ठेचून घ्यायचं आहे। गावाकडे बडगीमध्ये हे ठेचल्या जातं, पण आपल्याकडे बडगी नसेल तर आपण पावभाजीच्या स्मॅशरनी सुद्धा त्याला एकजीव करून घेऊ शकता। बडगी म्हणजे लाकडाचाच खल आणि लाकडाचाच बत्ता। हे आपल्याला एकदम एकजीव ठेचून घ्यायचं आहे, म्हणजे ह्यामध्ये धागे सुद्धा राहायला नको। हे ठेचल्यानंतर एकदम मऊ होतं, आपण बघू शकता। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया। 10 ते 15 लसण पाकळ्या, 5 ते 6 तिखट हिरव्या मिरच्या आणि 3 फिक्या मिरच्या जाड, 1 चमचा मोहरी, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, 1 मोठी वाटी बारीक कापून घेतलेली कांद्याची पात, 1 चमचा जिरं, 2 चमचे शेंगदाणे, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी शेंगदाण्याचं तेल। आता एका मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये लसण, तिखट मिरच्या आणि जिरं घालून आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्या बारीक चिरून देखील टाकू शकता। आता आपलं वाटण तयार झालेलं आहे। इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये घालणार आहे शेंगदाण्याचं तेल। भरताला तेल थोडंसं जास्त लागतं, तेलामुळेच भरताला चांगली चव येते। आता त्यामध्ये शेंगदाणे घालून ते तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे तुम्ही फोडणीत देखील टाकू शकता। त्यासोबतच तुम्हाला जर खोबरं आवडत असेल तर खोबऱ्याचे काप देखील टाकू शकता। आता मी तळून घेणार आहे जाड हिरव्या मिरच्या। ह्या मिरच्या तळताना त्याचं तेल अंगावर उडायला नको, ह्याकडे लक्ष द्यायचं आहे।
आता त्याच कढईत आणि त्याच तेलामध्ये पहिले घालणार आहे मोहरी। मोहरी चांगली तडतडली की जिरं, आता त्यामध्ये घालत आहे बारीक करून घेतलेलं लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण। हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये घालत आहे एक वाटी बारीक कापून घेतलेली कांद्याची पात। कांद्याची पात देखील आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही। कांद्याची पात आपण जास्त देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। आता आपली कांद्याची पात झालेली आहे। आता त्यामध्ये घालणार आहे ठेचून घेतलेलं भरीत। फोडणीत टाकल्यानंतर त्याला आपल्याला खूप हलवायचं नाही। हे भरीत आपण ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, कळण्याची भाकरी, साधी पुरी किंवा कळण्याची पुरी, सोबतीला पातीचा कांदा, ताकाची कढी यासोबत याची चव अप्रतिम लागते। आता मी इथे घातलेलं आहे चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर। आता त्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपलं झणझणीत भरीत तयार झालेलं आहे। आपणाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक व शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेट।